भारतातला सर्वात उत्कृष्ट असा सण मानलेला, पवित्र सण मानलेला जातो तो म्हणजे रक्षाबंधन। आज रक्षाबंधनानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ देखील बहिणीला आशीर्वाद देतो। याच अनुषंगाने आज हिंगोली जिल्ह्यातल्या टोकाई गडावर, सह्याद्री टोकाई गडावर जे आहे ते वृक्षप्रेमींनी गेल्या अनेक वर्षापासून विविध वृक्षांची लागवड केलेली आहे आणि याच वृक्षांची आज या ठिकाणी राखी बांधून आनंद साजरा केला जातोय, सण साजरा केला जातोय। आज आपल्यासोबत काही वृक्षप्रेमी आहेत, काही विद्यार्थिनी आहेत, तर त्यांनी या वृक्षांची लागवड केलेली आहे आणि आज राखी पौर्णिमा निमित्त या ठिकाणी राखी बांधलेली आहे। कशा पद्धतीच्या राख्या बांधलेल्या आहेत काय सांगा? झाडच हा आपला खरा भाव आहे, कारण की तो आपला नॅचरली आपल्याला प्रदूषण पासून, अनेक रोगांपासून वाचवतो। तो जास्त खूप जास्त प्रकारच्या वनस्पती आपल्याला औषध म्हणून उपयोगाला येतात। जास्तीत जास्त झाडांची लागवण करावी, कारण की ते आपल्याला ऑक्सिजन, आपल्याला जीव देतो। तू काय सांगेल? वृक्ष हाच आपला भाऊ। उन्हाळ्यात काही झाडामुळे आपले जीव वाचले आणि प्रदूषणामुळेच आपल्याला झाडाची खूप आवश्यकता असते। आज राखी पौर्णिमा या निमित्ताने अनेक वृक्षांना आपण राखी बांधलेली आहे। आपण नेहमीच या झाडाचे संगोपन करत असतात, वृक्षप्रेमी म्हणून आपली नाव जे आहे ते हिंगोली जिल्हाभरामध्ये आहे। कशा पद्धतीचं वृक्षारोपण केलं काय? आज खरं पाहिलं तर इतिहास कालापासून हा दिवस बहीण भावाचा सण म्हणून साजरा केला जातो। तसंच आम्ही टोकाई गडावरती गेल्या जवळपास 10 वर्षापासून वृक्ष लागवड करतोय। अनेक वृक्षाची लागवड केलेली आहे। आपण पाहिला असेल इथे प्रत्येक वनस्पती आपल्याला मिळेल, जे की जैवविविधता म्हणून आम्ही प्रकल्प सुद्धा उभा केलेला आहे इथं। आणि दुसरं म्हणजे घनवन, जे की आपण पाहू शकता आमच्या पाठीमागेच आहे। त्याच्यानंतर इथं बऱ्याच वृक्षाची लागवड केलेली आहे आणि त्याची जोपासना सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे करतो। आज राखी पौर्णिमेनिमित्त आम्ही आमच्या भगिनींना घेऊन वृक्षाला राखी बांधून हा सण साजरा केलेला आहे आणि इतरांनीही राखी बांधून झाडे लावावीत, झाडांना आपल्या दारातल्या राखी बांधावी असा संदेश देतो। आपण मला सांगाल, लहान लेकरासारखं जपलेलं आपण हे छोटे छोटे रोपटे आहेत, आज वटवृक्ष झालेलं आहे आणि राखी पौर्णिमा निमित्त संपूर्ण बांधवांनी या ठिकाणी राख्या बांधलेल्या आहेत। किती झाडं असतील, कशा पद्धतीचं संगोपन केले काय सांगाल? आतापर्यंत आम्ही 25,000 वर झाडं लावलीत आणि आता सद्यस्थितीला आपल्याकडे टोकाई गडावर जर आपण पाहिलं तर 25,000 वर जिवंत झाडं 5-5 वर्षाची आपल्याला पाहायला मिळतील। मागील 5-6 वर्षापासून आम्ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम असो किंवा गणपतीचा कार्यक्रम असो आम्ही इथं राबवत असतो। ज्याप्रमाणे आम्ही झाडाला राखी बांधतो आणि रक्षण करण्याचं वचन देतो, त्याच पद्धतीने आम्ही त्यांचं रक्षण केलेलं आहे, वचन देऊन ते वचन पूर्ण केलेलं आहे। तसंच आपण प्रत्येकानं आपण बहिणीला जसं राखी बांधतो तसं रक्षणाची जबाबदारी घेतो, तशी त्या प्रकारची जबाबदारी घेऊन आम्ही निसर्गाशी बांधील आहोत। आणि मला तरी वाटते प्रत्येकानं आपण अशाच प्रकारे सण साजरे केले पाहिजे, ज्याच्यातून पर्यावरण वाचलं पाहिजे। आज या पर्यावरणामध्ये रक्षाबंधन करत असताना आज आम्हाला नवीन बहिणी मिळाल्या, नवीन भाऊ मिळाले, असेच आपल्याला म्हणजे निसर्ग कुठेही काहीही कमी पडू देत नाही, एवढंच सांगायचं आहे। प्रत्येकानं कुठल्या नाही कुठल्या निमित्तानं आपण एक वृक्षारोपण केलं पाहिजे, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। बहीण भावाला राखी बांधते आणि सुरक्षा देण्याचं देखील या ठिकाणी भाऊ आश्वासन घेतो, तशाच पद्धतीनं या ठिकाणी वृक्षप्रेमींनी देखील लहानपणापासूनचे हे रोपटे आज मोठे केलेले आहेत आणि संपूर्ण हजारो या ठिकाणी वृक्ष देखील लागवड केलेली आहे आणि ते या वृक्षांचे देखील तसेच संगोपन करणार आहेत, संरक्षण करणार आहेत असे देखील या ठिकाणी बोलले जाते। श्रीधर बाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।